नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, गरज ही शोधाची जननी असते, त्याच पद्धतीनं शेतकरी सुद्धा वेगवेगळे संशोधन करत असतो आणि येणाऱ्या संकटावर मात करत करत जुगाडांचा शोध लावत असतो. तसंच आज एका जुगाडाचा शोध इथं लावलेला आहे. गरज पडली तशी त्यांनी त्यामध्ये बदल केलेले आहेत आणि त्यातून आपल्याला काही फायदा होतोय का? तुम्हाला जर तशी काही अडचण तयार झाली असेल तर ह्या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर चला आपण जाणून घेऊया की कापूस पिकामध्ये फवारणी करताना येणाऱ्या अडचणीवर मात करत या शेतकऱ्याने कसं त्याच्यावर मात केली आणि कोणत्या जुगाडाचा शोध लावला आणि तो आपल्याला काही फायदेशीर आहेत का? तर चला त्यांची पहिले ओळख करून घेऊया आणि त्यांनी तयार केलेल्या जुगाडाबद्दल देखील माहिती घेऊया. तर चला, नमस्कार दादा. नमस्कार. तर मला तुम्ही सांगा की मी शेतकऱ्यांना सांगत होतो की गरज ही शोधाची जननी आहे. तुम्ही हे जे फवारणीच्या जुगाडाचा शोध लावला किंवा तुम्हाला जशी गरज तयार झाली तर ही कल्पना कशी सुचली? तुम्हाला काय काय आडी अडचणी येत होत्या? ज्या वेळेस आपण कपाशीचं पीक करतो त्यावेळेस पारंपरिक पद्धतीने आपण पाठीवरचा पंप घेऊन कपाशीला औषध मारलं जात होतो. बरोबर. पण दिवसागणिक पाठीवर पंप घेऊन औषध मारणं शक्य नसल्यामुळे आपण त्याच्यात नवीन काहीतरी सुधारणा करावी या हिशोबाने आम्ही ट्रॅक्टरवरती औषध मारायला सुरुवात केली. ट्रॅक्टरवरती औषध मारायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला नळ्या धरून खूप ओढायची, त्याला 4 ते 5 माणसं लागायची. त्याच्यानंतर मग आम्ही त्या ट्रॅक्टरलाच पाठीमागे 3 गन लावून त्याला 3 माणसं चालण्यासाठी लावले. म्हणजे तुम्हाला तुम्ही मनुष्यबळ कमी करत गेलो. अच्छा. त्याच्यानंतर 3 माणसं झाले तर ते पण परवडबल होईना. नंतर त्यानंतर ट्रॅक्टरलाच पुढे 3 गन लावले. 3 गन लावल्यानंतर टाकी पाठीमागे ट्रॅक्टरचे 3 गन पुढे लावले. 3 सऱ्या चालतात एकाच्या वेळेस आणि याच्यातून आम्ही त्या औषधाची फवारणी करत जातो. म्हणजे आता तुम्ही जे जुगाड बनवलं आहे ते फक्त एक माणूस हँडल करू शकतो. मला सांगा तुम्ही की ट्रॅक्टर फार जुना आहे. ट्रॅक्टर हा 1977 मेड इन युगोस्लाव्हियाचा ट्रॅक्टर आहे, फर्गुसन कंपनीचा. शेतकरी मित्रांनो, शक्यतो आपण काय होतं की नवीन ट्रॅक्टर घेण्याच्या नादामध्ये जुना एक्सचेंज करतो, आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. पण ह्या दादांनी हा ट्रॅक्टर 1977 अजून ठेवलेला आहे, पूर्ण ओरिजिनल आहे. आजपर्यंत काही त्याचं एक्सचेंज केलेलं नाही, जसा कंपनीचा आहे तसाच आहे अजूनपर्यंत. बर, म्हणजे तुम्ही त्याची निगा पण चांगली राखलेली आहे आणि आज तो तुम्हाला कामात पण येतोय इतक्या वर्षानंतर. 46 वर्ष जुना ट्रॅक्टर हे जुगाडासाठी वापरत आहे. तर तुम्ही नक्की कसं बनवलं आहे ते जरा आम्हाला समजावा. पहिले गन बद्दल माहिती द्या. या ट्रॅक्टरला पुढे 3 गन लावले. बर. साधारण कपाशीच्या झाडाचं जेवढं अंतर असेल तेवढ्या अंतरावरती 3 गन लावले. अच्छा. सेंटरला 1, दोन्ही बाजूला 2 आणि त्याला ब्लोअरचे गन वापरले. बर. म्हणजे त्याचा फवारा कम्प्लीट झाडावरती वरून पडतो. वरून पडल्यानंतर त्या झाडावरती पूर्ण औषध पडतं, औषध वाया जात नाही. त्याचा फायदा असा होतो की त्याला झाडाला प्रेशरने औषध मिळाल्यानंतर तो जो कीड असतो त्याच्यावरती तो जागीच मेला जातो. मला आणखी एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुम्ही आता हा जो सेटअप बनवला आहे 1, 2, 3 जुगाड बनवतानाच हा बनवला आहे की हळूहळू बदल करत आले आहेत? नाही, सुरुवातीला आम्ही त्याचा काठीवरती प्रयोग केला. बर. पण तो काठीवरचा प्रयोग सक्सेस झाला नाही. मग त्याच्यानंतर जे आपल्याकडे वर्कशॉपमध्ये पाईप पडलेले होते त्या पाईपवरती गन जोडले. सुरुवातीला ते खाली राहायचे, मग त्याच्यासाठी ही पट्टी जोडली. पट्टी जोडल्यानंतर झाड जर खाली असेल तर ही पाईप पूर्ण खाली घ्यायचा. जर झाड मोठं झालं तर हा पाईप वरती घ्यायचा. म्हणजे जशी ऍडजस्टमेंट झाडाची असेल तसं तसं. म्हणजे खालीवरती घ्यायला सुद्धा इथे ऍडजस्टमेंट आहे. हो. पण याच्यावर तुम्ही जे एसटीपी मशीन फिट केलेलं आहे ते पाठीमागे पूर्ण. बर, ते जरा आम्हाला समजावा. ट्रॅक्टरला पाठीमागे पिटीवरती एसटीपी बसवलेला आहे. 55 HP एसटीपी बसवले. 55 HP आहे. त्याला 3 आउटपुट देण्यात आलेले आहे. हो, त्याला 3 पिस्टन आणि 3 आउटपुट आहे. अच्छा. आणि त्याला पाठीमागे हायड्रोलिकवरती स्टँड म्हणून त्याच्यावरती टाकी ठेवलेली आहे. बॅग झाकण्याची टाकी अशी ठेवलेली आहे. याच्यासाठी फोडलेली टाकी जर असेल तर ते पाणी साडत जात. बरोबर. त्याच्याकरता ही पॅक टाकी ठेवलेली आहे. घरून टाकी भरल्यानंतर त्याच्या झाकणं लावून घ्यायचं आणि जिथं आपल्याला औषध मारायचं तिथे गेल्यानंतर झाकण खोलायचं आणि नळी त्याच्यामध्ये सोडायची. म्हणजे पाणी वाहायची गरज नाही, डायरेक्टली घेऊनच यायचं आणि इथं तुम्ही न कापल्यामुळे याच्यातून औषध बाहेर पडायचा सुद्धा काही चान्स नाही. बरोबर. हा, त्याच्यानंतर तुम्ही ह्या ज्या पुल्या बसवलेल्या आहेत, कारण तुम्ही एकाच वेळेस 3 गन चालवत आहे, तर ट्रॅक्टरला याच्यासाठी एसटीपी वरती 3 इंचाची पुली आहे. बर. आणि पंपाला खाली पीटीओला 10 इंचाची पुली बसवलेली आहे. अच्छा. बर, त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तितका आरपीएम मिळतो. आरपीएम मिळतं आणि औषधाला जो पाहिजे तेवढं होतं, प्रेशर कमी याच्यात मिळून जातो. ट्रॅक्टर जास्त आपल्याला एक्स्ट्रा वाढवण्याची गरज पडत नाही. आता तुमचा हा जो ड्रम आहे तो 200 लिटरचा आहे. हो. तर तुम्ही किती क्षेत्राला हे औषध पुरतं? साधारण कपाशीला 1 एकराला 1 टाकी लागते. म्हणजे 200 लिटर मध्ये 1 एकर होतो. हो. पण मग ज्या वेळेस ट्रॅक्टर चालतो तर याला ऍव्हरेज किती, म्हणजे एकरी किती डिझेल लागतं? 1 टाकीला 1/2 लिटर डिझेल लागतं.
बर शेतकरी मित्रांनो, अगदी 50 रुपयांमध्ये तुम्ही एक एकराची फवारणी आणि एकच मनुष्य आणि तुम्ही ट्रॅक्टरच्या बद्दल तर माहिती घेतली, तो किती जुना आहे, त्याला खर्च किती येतो मला ते सांगा सर। आता एसटीपी पंपाची जनरली सर्वांना किंमत माहिती आहे, जसं आपण पंप घेऊ तशी त्याची किंमत असते बरोबर। हा किरकोळ खर्च काही जास्त येत नाही त्याला, साधारण 1-2-3 हजार रुपयामध्ये सर्व तुमचं कम्प्लीट होईल शेतकरी मित्रांनो, असं एकदम कमीत कमी खर्चामध्ये हे जुगाड बनवलं गेलं आहे। तुम्ही समोरच्या क्लिपमध्ये बघू शकता की कशी फवारणी चालते आणि या शेतकऱ्याला ते परवडत आहे, त्यांनी मनुष्यबळ कमी केलेलं आहे ही एक गोष्ट लक्षात घ्या। सुरुवातीला 5 माणसं 6 माणसं नंतर 3-4 माणसावर आलो, आता एकाच माणसावर आलोय। हा इतका म्हणजे त्यांनी विचार करून कल्पना सुचून ते स्वतः पारंगत आहेत टेक्नॉलॉजीमध्ये, त्यांच्याकडे वर्कशॉप आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी वेळोवेळी वेगवेगळा बदल केलेला आहे आणि आज एका मनुष्यावर ही सगळी फवारणी आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही या जुगाडाबद्दल मी माहिती दिलेली आहे, कदाचित भविष्यात तुम्हाला याचा फायदा होईल। जर तुम्हाला असं वाटत असेल की हे जुगाड फायदेशीर आहे आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओंमध्ये, तोपर्यंत नमस्कार।